तुमच्या आमच्या आयुष्यावर डायरेक्टली इम्पॅक्ट करणारी सध्याची सर्वात महत्त्वाची बातमी आहे की सोमवारी यूएस एस डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया जो आहे तो ऐतिहासिक पातळीवरती घसरलाय ही आपल्यासाठी आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे कारण की एका बाजूला महागाई जी आहे ती दुहेरी आकड्याकडे धावत असताना डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया स्थिर न राहता घसरतोय मार्च मध्ये रुपया शहात्तर रुपये अठ्ठ्याण्णव पैसे प्रति डॉलर वरती पोहोचला होता आणि आता तो ही किंमत पातळी ओलांडून सोमवारी सत्याहत्तर रुपये एक्केचाळीस पैशावरती गेलेला आहे मग हे अचानक झालंय का तर नक्कीच नाहीये बघा मुळातच या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपयाची वाटचाल जी आहे ती अडखळत सुरू झाली होती पण या सर्व घडामोडींमुळे तुमच्या आमच्या आयुष्यावरती डिरेक्टली काही ना काहीतरी परिणाम होणारच आहे त्याच्यामुळं आज आपण चर्चा करणार आहोत की रुपया घसरला म्हणजे नेमकं काय काय तसंच आपल्या दैनंदिन आयुष्यावरती आणि आपल्या खिशावरती नेमका काय परिणाम होणार हे सुद्धा आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता बघा रुपया घसरला यालाच तुम्ही भारतीय रुपया कमकुवत होत चालला आहे असं सुद्धा म्हणू शकता घसरणीचा वेग पाहता आणि सध्या जागतिक घडामोडी ज्या काही घडत आहेत ते जर का लक्षात घेतलं तर एक डॉलर बरोबर ऐंशी रुपये अशी सुद्धा वेळ येऊ शकते असं अभ्यासक सांगतायत याचाच अर्थ हा आहे की डॉलर हे जे चलन आहे हे दिवसेंदिवस मजबूत होते कोणतं चलन मजबूत होणार आणि कोणतं चलन घसरणार हा सगळा खेळ डिमांड आणि सप्लायचाच असतो आणि हा खेळ त्याच्यावरतीच अवलंबून असतो ज्याची डिमांड जास्त असते त्याचं मूल्य जे आहे हे जास्त असतं आणि सध्या जगभर डॉलरची डिमांड जी आहे ही जोरदार आहे त्याच्यामुळंच डॉलर जो आहे हा मजबूत होताना दिसतोय आणि बाकी चलनं जी आहेत हे डॉलरच्या तुलनेत घसरताना दिसत आहेत गेल्या चार वर्षामध्ये रुपयाचं मूल्य जे आहे हे डॉलरच्या तुलनेमध्ये अठरा टक्क्यांनी आहे हे, हे समजून घ्या आता मी म्हणालो की डॉलरची डिमांड वाढली आहे म्हणजेच काय तर आपल्या अर्थव्यवस्थेमधून डॉलर काढून सुद्धा घेतला जातोय सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये आपल्याकडं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे आहे हे सहाशे बेचाळीस पॉइंट फोर फाईव्ह बिलियन डॉलर इतकं होतं जे की सध्या सहाशे बिलियन डॉलर पेक्षा कमी झालेलं आहे आता हे सर्व झालंय कशामुळं तर फक्त डॉलरची डिमांड जास्त आहे म्हणून झालेलं आहे का तर तसं नाही याला अजूनही काही कारण आहेत यातील सर्वात पहिलं कारण म्हणजे काय रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध जे आहे हे दोन दिवसामध्ये दहा दिवसामध्ये संपेल असं वाटलं होतं परंतु आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी सुद्धा त्यांच्यातलं युद्ध काही थांबण्याची चिन्ह दिसेनात आता क्रमांक दोनला जे आहे ते म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं सुद्धा त्यांचे इथले व्याजदर वाढवलेले आहेत ज्यामुळं जगभर अस्थिरता असताना सुरक्षित अशा अमेरिकेत आणि अमेरिकन चलनामध्ये गुंतवणूक करण्याला जगातील गुंतवणूकदार जे आहेत ते प्राधान्य देताना दिसत आहेत क्रमांक तीनच कारण जे आहे ते म्हणजे चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती जी आहे ती भयावह होतीये आणि चीन सध्या लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतोय अशा बातम्या समाज माध्यमात येत आहेत याच्यामुळं झालंय काय परत एकदा अस्थिरता निर्माण होईल की काय या भीतीपोटी देखील जे सुरक्षित चलन आहे त्या डॉलरमध्ये गुंतवणूक वाढलेली आहे क्रमांक चारला जे आहे ते म्हणजे क्रूड ऑइलच्या किमती क्रूड ऑइलच्या किमती काही आटोक्यात येईनात आणि त्याच्या आयातीसाठी जे आहे सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये भारताचं चलन जे आहे हे खर्च होते ते देखील डॉलरमध्ये याच्यामुळं होतं काय डबल ब्लो आहे म्हणजे काय रुपया जो आहे हा डॉलरच्या तुलनेमध्ये घसरतोच आहे आणि क्रूड ऑइलसाठी जास्तीत जास्त डॉलर देखील खर्च करावे लागत यासोबतच अजून एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय महागाई असल्यानं आर न काही दिवसांपूर्वी रेपो रेट वाढवले होते ज्याच्यामुळे व्याजदरामध्ये वाढ झाली आणि एकूणच अर्थव्यवस्था मंदवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे असं अभ्यासक सांगतायत आता याला कारण सुद्धा तसंच आहे मागील महिन्यामध्ये आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक झाली होती आणि ही बैठक झाल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर यांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली होती आणि त्यांनी जैसे ती स्थिती राहील असं सांगितलं होतं म्हणजे काय रेपो रेट वाढणार नाही सी आर आर वाढणार नाही काहीच नाही परंतु अचानकच मागील आठवड्यामध्ये मा त्यांनी बैठक घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि रेपो रेटमध्ये चाळीस बेसिस पॉइंटने वाढ केली ज्याच्यामुळं झालं काय तर व्याजदर जे आहेत ते वाढलेले आहेत आता अचानकच त्यांनी ही बैठक का घेतली याचा अर्थ हाच लावला जातोय मार्केटमध्ये मा की सिच्युएशन जी आहे ती अगदी अलार्मिंग आहे म्हणून आता रुपया कोसळताना आरबीआयने प्रयत्न केले नाहीत का असा प्रश्न सुद्धा काही जणांना पडला असेल पण मार्च पासूनच हा रुपया स्टेबल ठेवण्यासाठी आर बी आयनं डॉलर जे आहेत हे ॲग्रेसिव्हली मार्केटमध्ये विकलेले आहेत ज्याच्यामुळं होईल काय की जर का मार्केटमध्ये डॉलर पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध असेल मुपलब्ध जर का उपलब्ध असेल तर डॉलरचा भाव कमी होईल पण जगभरच परिस्थिती जी आहे ही थोडीशी प्लस मायनसमध्ये असल्यामुळं आर बी आयच्या उपाययोजनांचा म्हणावा तितका काही इम्पॅक्ट झालेला नाही आता डॉलर मजबूत होतोय दिवसेंदिवस अवमूल्यन होणं ही वेगळी गोष्ट असते आणि मूल्य घट किंवा घसरण होणं ही वेगळी गोष्ट असते हेही ह्याच्यामध्ये समजून घ्या अवमूल्यन ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस ती अर्थव्यवस्थेमधील मंडळी सगळी एकत्रित येऊन स्वतःहून ते करत असतात आणि घसरण जी आहे ही मार्केट परिस्थितीमुळं होत असते आर बी आयच्या उपाययोजना ज्या आहेत ह्या सध्या फसलेल्या आहेत क्रूड ऑइल प्राइसेस ज्या आहेत त्या वाढत आहेत आणि याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यावरती आणि खिशावरती परिणाम होणारच आहे आता नेमका काय परिणाम होणार ते सुद्धा सांगतो सर्वप्रथम इम्पोर्ट विषयी बोलूयात जे इम्पोर्टर्स आहेत आणि जे इम्पोर्टसाठी डॉलर द्यावा लागतो रुपयाची घसरण झाल्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये आयात जी आहे ती महाग होणार आहे ऑइल इम्पोर्ट महाग होणार आहे आणि पर्यायाने पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतात पेट्रोलची प्राइस वाढली तर इतका काही फरक पडत नाही मार्केटला पण जर का डिझेलची प्राईस वाढतीये तर त्याच्यामुळं वाहतूक जी आहे ती महाग होईल आणि सर्वसामान्यांसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत या देखील महाग होणार आहेत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये महागाई अजून वाढू शकते इलेक्ट्रॉनिक आयटम्स घ्या किंवा कारसाठी जे कॉम्पोनंट्स बाहेरून मागवावे लागतात जे इम्पोर्ट करावे लागतात इलेक्ट्रॉनिक जे आयटम्ससाठी काही कॉम्पोनंट्स मागवावे लागत असतील इम्पोर्ट करावे लागत असतील तर ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाग होऊ शकतं क्रमांक दोन ला जे आहे ते म्हणजे लोन ज्याला आपण कर्ज असं म्हणतो महागाई वाढली ज्याला इन्फ्लेशन असं सुद्धा म्हणतात आता ही महागाई वाढतीये म्हणूनच आरबीआयनं काही दिवसांपूर्वी रेपो रेट वाढवला होता ज्याच्यामुळं कर्ज महाग झाली आणि पर्यायाने तुम्हाला तुमच्या कर्ज फेडेसाठी अधिकचा हप्ता भरावा लागतोय म्हणजे अगोदर जर का तुम्ही हजार रुपये देत असाल तर आता नक्कीच तुम्हाला अकराशे रुपयेचा हप्ता द्यावा लागणार आहे आता कर्ज जर का महाग आहे म्हणजेच काय व्याजदर जास्त असणार आहेत व्याजदर जर का जास्त असेल तर जे बिझनेसमन आहेत जे मोठमोठे कर्ज घेणारे आहेत ते सध्या कर्ज घेणं टाळू शकतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा आपले जे काही प्लान्स आहेत येणाऱ्या काळामध्ये खरेदी करण्याचे ज्याच्यासाठी आपण कर्ज घेणार होतो ते सुद्धा कदाचित पोस्टपोन करू शकतो पुढं ढकलू शकतो ज्यामुळं मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये चिंता जी आहे ती अजून वाढेल कारण की मागणी कमी होईल स्टॉक मार्केटमध्ये जर का तुम्ही असाल तर समजून घ्या की फॉरेन इन्व्हेस्टर्स मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेत आहेत त्याच्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा घसरण होण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये आता शेवट्याकडे येता हेच सांगेल की अगोदरच्या काळामध्ये जर का रुपया घसरला तर सरकारला बोल लावण्यामध्ये कुणीही मापात पाप करत नव्हतं परंतु आता रुपया घसरत आहे असं कुणीच म्हणत नाहीये तर असं म्हणतायत की डॉलर मजबूत होतोय म्हणजे रुपया घसरतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि डॉलर मजबूत होतोय हेच सांगायचं येणाऱ्या काळामध्ये पैसा जपून वापरायला हवा असं अभ्यासक सांगतायत कारण की काळाच्या पोटामध्ये काय दडलेलं आहे हे कोणालाच नाही माहिती आणि सध्या तरी रुपया वेगाने घसरताना दिसतोय आता तुम्हाला आपली जर का आजची माहिती आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद